नमस्कार, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय दमदार अपडेट आणि अतिशय आनंदाची बातमी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. आता बघा, ज्या ज्या महिलांना अगोदर पैसे मिळालेले आहेत त्यामध्ये मग त्या महिलांना 7500 रुपये मिळाले असतील, काही महिलांना 4500 मिळाले आहेत, किंवा काही महिलांना पैसेच मिळाले नाहीत, तर त्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे पुढच्या हप्त्याच्या संदर्भात. तर बघा, पाहू शकता 23 ऑक्टोबर डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला मिळणारच आहे. त्या संदर्भातची महत्त्वाची अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर संपूर्ण जी काही अपडेट आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या मैत्रिणी, तुमच्या नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, त्यासोबतच व्हॉट्सअपला देखील शेअर करा, म्हणजे जेणेकरून ही जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे. डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातची अतिशय दमदार अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, महत्त्वाची बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात दररोजच नवनवीन अपडेट्स ज्या आहेत त्या येतच आहेत आणि येतच राहणार आहेत. अजून देखील त्या ठिकाणी काही अपडेट्स आहेत त्या येतच राहणार आहेत, तर त्या तुम्हाला दररोज आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. त्यासोबतच अजून एक दमदार अपडेट म्हणजे अशी की पुढचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला कदाचित 1500 रुपयांचा न मिळता 2000 रुपयांचा मिळू शकतो. म्हणजेच डिसेंबरचा हप्ता जो आहे तुम्हाला 2000 रुपयांचा मिळू शकण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. तर संपूर्ण अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. खरंच तुम्हाला 2000चा हप्ता मिळणार आहे का, किंवा डिसेंबरचा हप्ता केव्हा मिळणार आहे, त्यासंदर्भातची जी काही अपडेट आहे, जी काही माहिती देण्यात आलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण पुराव्याच्या सहितच पाहूया. नेहमीच माहिती आपली पुराव्याच्या सहितच असते आणि पुराव्याच्या सहितच माहिती आपण या ठिकाणी पाहत असतो. तर लगेच सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. नेहमीच माहिती आपली पुराव्याच्या सहितच असते, पुरावा तुमच्या समोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना महिलांना नोव्हेंबरपर्यंतचे 7500 आले, आता डिसेंबरचे 1500 कधी मिळणार? पाहू शकता बघा, डिसेंबरमध्ये तुम्हाला 1500 या ठिकाणी सांगितलेले, परंतु तुम्हाला कदाचित शक्यता सांगतो या 2000 रुपये मिळू शकतात. सर्वात मोठी आणि दमदार अपडेट सुरुवातीलाच तुम्हाला सांगून टाकलेली आहे, 2000 रुपये तुम्हाला मिळू शकतात डिसेंबरच्या हप्त्यामध्ये. आता ते कसे मिळतील, सर्वच महिलांना 2000 रुपये मिळायला पाहिजे का, तुम्हाला जर वाटत असेल 2000 रुपये मिळाले पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 2000 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला 2000 रुपये हवे आहेत का? जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हवे आहेत लिहून पाठवायचं आहे. तर बघा, संपूर्ण काय अपडेट आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रुपये जमा केले. 7500 रुपये सर्व महिलांना आलेले आहेत, ठीक आहे. सर्वांना जमा झाले असतील त्यांनी 7500 कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सर्व महिलांनी 7500 रुपये लिहून पाठवा, ज्या ज्या महिलांना आले त्यांनी महिलांच्या खात्यात जमा झालेत. आता राज्यात निवडणुका लागू होणार असल्याने सरकारने नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच महिलांच्या खात्यामध्ये जमा केला होता. बघा, जर आपण पाहिलं तर नोव्हेंबरचा देखील जो काही हप्ता आहे तो ऑक्टोबरमध्येच महिलांच्या खात्यामध्ये देण्यात आला होता. जर जवळ आपण पाहिलं तर 4 तारखेपासून ते जवळपास 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना हे जे काही पैसे आहेत ते अगोदरच वाटप केलेले होते. आता बघा पुढे अपडेट काय आहे. त्यामुळे आत्ता महिलांना डिसेंबरमध्ये खात्यात येणाऱ्या 1500 रुपयांची प्रतीक्षा आहे. बघा, तुम्ही आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल. बहुतेक महिलांचे हे जे काही पैसे ते खर्च झाले असतील. बहुतेक महिलांनी जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे महिलांसाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू त्या महिलांनी केलेल्या असतील या योजनेच्या माध्यमातून, जे काही पैसे तुम्हाला मिळालेले होते त्या योजनेच्या पैशातून. आता बघा, ह्या ठिकाणी आपण महत्त्वाची अपडेट पाहत आहोत की पुढचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता, कारण बहुतेक महिलांनी पैसे खर्च केले आहेत, आता त्या महिलांना पुढच्या हप्त्याची वाट महिला पाहत आहेत. तर बघा, पुढचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी जरी 1500 सांगितलेला आहे तरी देखील तो तुम्हाला 1500 न मिळता 2000 रुपयांचा मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. 2000 रुपयांचा पुढचा हप्ता जो आहे तो तुम्हाला येऊ शकतो, त्याची देखील अपडेट तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे. आता बघा, 1500 रुपयांची तुम्ही वाट पाहतात, ज्या ज्या महिला वाट पाहत आहेत पुढच्या हप्त्याच्या त्यांनी कमेंट बॉक्समध्ये वाट पाहत आहोत लिहून पाठवा. आता हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. तर बघा काय महत्त्वाची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असा दावा विरोधकांकडून सतत केला जात आहे. या दाव्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे. बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही जी काही योजना आहे ती सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सुरूच राहणार आहे योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे.
आता बघा पुढे काय महत्त्वाचे अपडेट आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली. जुलैपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली म्हणजे जवळपास 15 जुलैपासून अर्ज भरायला त्या ठिकाणी महिलांनी सुरुवात केली होती. जीआर तर एक जुलैपासूनच होता परंतु जवळपास 15 जुलैपासून महिलांनी अर्ज करायला त्या ठिकाणी सुरुवात केली होती. आता या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. आता बघा मी तुम्हाला काय सांगतोय, जुलैपासूनच मी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला देतोय. जुलैपासून सर्व महिलांना मी योग्य ती माहिती देतोय, संपूर्ण अपडेट तुम्हाला देतोय लाडकी बहीण योजनेचे. कशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतील, कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, कसा तुमचा अर्ज मंजूर होईल, कसा चेक केला जातो, रिजेक्ट झाला तर काय करायचं आहे, संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली गेली होती आणि यापुढेही दिली जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आता बघा दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दिले जात होते. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ही जी काही रक्कम आहे ती 1500 ऐवजी 2000 रुपये होऊ शकते. आता बघा तुमच्या आधार लिंक खात्यावर ही जी काही रक्कम आहे ती थेट जमा केली जात होती. आता पुढची महत्त्वाची माहिती काय ती आपण ह्या ठिकाणी पाहूया. बघा शासनाने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यासाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे तुम्हाला अगोदरच मिळाले असतील. ज्या ज्या महिलांना मिळालेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा लाभ राज्यातील 2,34,00,000 पात्र भगिनींना देण्यात आला. बघा 2,34,00,000 महिलांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे 3,000 रुपये जे ते जमा करण्यात आले होते. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा डिसेंबरचे पैसे कधी येणार. तर बघा डिसेंबरचे पैसे कधी येणार, महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 5 महिन्यांचे 7,500 रुपये खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरमध्ये खात्यात येणाऱ्या 1500 रुपयांची उत्सुकता लागली. बघा तुम्हाला देखील उत्सुकता लागलेली आहे 1500 रुपयांची, परंतु या ठिकाणी 1500 रुपये न मिळता तुम्हाला 2000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला 2000 रुपये हवे आहेत का? जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हवे आहेत लिहून पाठवा. सर्वात जास्तीत जास्त बहिणांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे असं देखील अदिती तटकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा स्वतः जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो डिसेंबरमध्येच तुम्हाला देण्यात येणार आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. त्याचसोबत या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असं आवाहन देखील अदिती तटकरे यांनी केलेलं आहे. आता बघा पुढे काय महत्त्वाची माहिती, तर योजनेच्या निधीला ब्रेक मिळणार आहे का? तर बघा योजनेचा जो काही निधी आहे त्याला ब्रेक मिळणार आहे का? तर लाडकी बहीण योजनेच्या निधीला ब्रेक लागणार असल्याचं वृत्तानंतर इंडिया टुडेनं महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार आपण ह्या ठिकाणी आता पाहत आहोत. महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली होती. यामध्ये किरण कुलकर्णी यांनी ही लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे अशी माहिती दिली. बघा कारण ही जी काही योजना आहे ती लाडकी बहीण योजना जी आहे ती निवडणुकीच्या अगोदर जाहीर केली होती, म्हणजे जुलै महिन्यापासून जाहीर केली होती. त्यामुळे योजनेसंदर्भात कुठली अडचण नाही, फक्त जे काही आर्थिक लाभ देणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्या थांबवाव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. परंतु या ठिकाणी आपण स्वतः पाहू शकता महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत किरण कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली असताना यामध्ये किरण कुलकर्णी यांनी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे अशी माहिती दिली. पण मॉडेल कोड ऑफ कंडक्टनुसार म्हणजेच EMCC कोणत्याही नवीन लाभार्थी या योजनेत जोडला जाऊ शकत नाही. बघा सध्या तरी कोणत्याही आचारसंहितेच्या काळामध्ये कोणताही नवीन लाभार्थी जोडला जाऊ शकत नाही, त्यामुळे तुमचे अर्ज जे आहेत ते बंद करण्यात आले. आणि जर महिला बाल विकास विभागाला महिलांच्या खात्यात पैसे हस्तांतर करायचे असतील तर त्यांना निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. पाहू शकता बघा जर पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे महत्त्वाची माहिती काय, तर मॉडेल ऑफ कंडक्टच्या म्हणजेच EMCC सामान्य सूचनांमध्ये असेही सांगण्यात आले की EMCC कालावधी दरम्यान कोणतीही नवीन योजना किंवा विद्यमान योजनांसाठी नवीन लाभार्थी जोडण्याची परवानगी नाही. निवडणूक आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय निधी वितरित केला जाऊ शकत नाही. राज्य सरकार EMCC सूचनांचे पालन करत आहेत असे निवडणूक आयोगाने सांगितले. बघा राज्य सरकार जे काही मॉडेल म्हणजे आदर्श आचारसंहिता जी आहे मॉरल कोड ऑफ कंडक्ट त्यानुसार या ठिकाणी निवडणूक आयोगाने जे काही सांगितलेलं आहे त्यानुसार राज्य सरकार EMCC सूचनांचे जे काही पालन आहे ते करत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तुम्हाला डिसेंबरमध्येच मिळणार आहे. आता बघा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला डिसेंबरमध्येच वाटप केला जाणार आहे. त्यामध्ये महत्त्वाची अपडेट अशी आहे की हा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला 1500 रुपयांचा न देता
सरकार 2000 रुपयांचा देऊ शकतं, कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली होती रक्कम वाढ संदर्भात, त्यामुळे नक्कीच तुमच्या येणाऱ्या काळामध्ये भविष्यात तुमची जी काही रक्कम आहे ती 500 रुपयांनी वाढवली जाऊ शकते आणि 2000 रुपये तुम्हाला रक्कम जी आहे ती मिळू शकते। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात, संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अपडेट घेऊन। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।